नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो उद्या होणाऱ्या म्हणजे सात मे दोन हजार तेवीस रोजी होणाऱ्या मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टीने आवश्यक असलेले जी केवर आधारित टॉप ऑनलाईनर प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत जेणेकरून तुमचा जो काही सराव आहे तो सराव कितपत झालेला आहे ते तपासण्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया अतिशय काळजीपूर्वक लक्षपूर्वक व्हिडिओ पहा पहा प्रश्न झिकेवर आधारित औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आले तर बघा कोणते नवीन नाव देण्यात आलेलं आहे औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून नवीन नाव देण्यात आलेले आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कुठे तयार होणार होणार आहे तर बघा कुठे तयार होणार आहे रांजणगाव म्हणजे पुणे या ठिकाणी तयार होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो बघा महत्वाचा प्रश्न आहे बघा समृद्धी महामार्ग हे कोणकोणत्या जिल्ह्यातून जातो बघा एकूण दहा जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग हे जातो तर बघा ते कोणकोणती जिल्हे आहेत पहिला आहे नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना औरंगाबाद नाशिक अहमदनगर आणि ठाणे या एकूण दहा जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग या जिल्ह्यातून जातो त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न बघा पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा कोण आहेत पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सन दोन हजार तेवीसमध्ये महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला तर बघा कोणी जिंकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार तेवीसमध्ये महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक तर बघा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया याने जिंकलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा कोण आहेत आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे गव्हर्नर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मानवाधिकार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा कोणत्या दिवशी साजरा केला जातो मानवाधिकार दिवस दहा डिसेंबर या दिवशी मानवाधिकार दिवस हे साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ओपेक ही संस्था कशा संदर्भात काम करते तर बघा कशा संदर्भात काम करते ओपेक ही संस्था खनिज तेल या संदर्भात काम करते मग या ओपेकचं लॉंग फॉर्म काय आहे तर बघा ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज हे काय आहे ओपेकचं पूर्णपणे लॉंग फॉर्म आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे तर बघा कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे राज्यघटनेच्या समान नागरी संहिता तर बघा कलम चव्वेचाळीसमध्ये प्रामुख्याने समान नागरी संहिता हे राज्यघटनेच्या चव्वेचाळीस अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दहा नंबरचा महाराष्ट्र राज्यामध्ये जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले तर बघा कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेल पर्यटन तर बघा पुणे पुणे या शहरापासून सुरू करण्यात आले त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जेलमधील कैद्यांसाठी जिवाळा योजना कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे तर बघा कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे जेलमधील कैद्यांसाठी जिवाळा योजना तर बघा आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये जेलमधील कैद्यांसाठी जिवाळा योजना ही सुरू केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बारा नंबरचा एच थ्री एन एट या विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो तर बघा कोणत्या प्रकारचा आजार होतो बर्ड फ्लू या प्रकारचा आजार हे प्रामुख्याने विषाणूमुळे होतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आले तर बघा कोणते नाव नवीन देण्यात आलेलं आहे उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून धाराशिव हे नवीन नाव देण्यात आले त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बावीसाव्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बूट अवॉर्ड कोणाला मिळाला तर बघा कोणाना कोणाला मिळालेला आहे किलियान मप्पे यांना फ्रेंच व्यावसायिक फुटबॉलपटू बावीसाव्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बूट अवॉर्ड मिळालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे तर बघा कोणत्या राज्याचे पहिल्या महिला म्हणून राज्यपाल म्हणून काम पाहिलेले आहेत झारखंड या राज्याचे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी म्हणजेच झारखंड या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून प्रामुख्याने काम पाहिलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात पहिल्या महिला एस आर पी एफ गटाचे ठिकाण कोठे आहे तर बघा कोठे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला एस आर पी एफ गटाचे ठिकाण काटोल म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सतरा नंबरचा दोन हजार वीस साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी झालेल्या आहेत तर बघा कोणत्या ठिकाणी झालेल्या आहेत दोन हजार वीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा तर बघा टोकियो या ठिकाणी झालेल्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रायझिंग डे ध्वजप्रदान दिवस केव्हा असतो तर बघा केव्हा असतो पोलीस भरतीच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा दोन जानेवारी या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रायझिंग डे ध्वजप्रदान दिवस हे असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे तर बघा कोणते चित्र आहे हाताचा पंजा हे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे चित्र आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषेचे नाव काय आहे तर बघा आपल्या भारत आणि चीन दरम्यान कोणतं आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे मॅकमोहन रेषा हे आपल्या भारत आणि चीन या दोन देशादरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषेचे नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले बघा महत्वाचा प्रश्न आहे बघा करंट अफेअर्समधला तर बघा कुणो राष्ट्रीय उद्यान म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते हे या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हॉकी विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस या कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आल्या तर बघा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे हॉकी विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस ओडिसा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आल्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर बघा कोणता आहे बृहस्पती हे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चोवीस नंबरचा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर बघा कोणत्या वर्षी झालेला आहे अठराशे बासष्ट मुख्य न्यायाधीश आहेत एस व्ही गंगापूरवाला हे मुंबई अठराशे बासष्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर बघा उत्तराखंड या राज्यामध्ये कार्बेट नॅशनल पार्क हे स्थित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सव्वीस नंबरचा अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते आहे तर बघा कोणते आहे बॅरियन आईसलँड हे अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सत्तावीस नंबरचा महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू कोणते आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा कोणता आहे महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू निळा मॉर्मन हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जी एस टी सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे तर बघा संविधान एकशे एकवी दुरुस्ती कायदा ही जी एस टी सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणती सोशल मीडिया कंपनी इलोन मस्क यांनी विकत घेतली तर बघा कोणती विकत घेतलेली आहे सोशल मीडिया कंपनी इलोन मस्क यांनी ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी इलोन मस्के यांनी विकत घेतलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर बघा अठ्ठावीस डिसेंबर पंच्याऐंशी रोजी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जागतिक महिला दिवस केव्हा साजरी करण्यात येत असतो तर बघा हे सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिवस हे साजरा करण्यात येत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जात असतो तर बघा मुंबई या शहरामध्ये काळा घोडा उत्सव हे साजरा केला जात असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वी स्वीकारण्यात आलेली होती तर बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना ही स्वीकारण्यात आलेली होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर बघा कोण होते आपल्या भारतीय घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिली मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर बघा कोण होते आपल्या भारतातील पहिली मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन म्हणजे आता सध्या आहेत राजीव कुमार हे काय आहेत सुकुमार सेन हे भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार तेवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी घोषित केले आहे तर बघा बाजरीचे वर्ष हे संयुक्त राष्ट्रसंघांनी दोन हजार तेवीस हे वर्ष बाजरीचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे आणि दोन हजार चोवीस हे उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सदोतीस नंबरचा महिला ट्वेंटीची बैठक कोणत्या ठिकाणी संपन्न झालेली आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महिला ट्वेंटीची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर बघा लोकटक सरोवर म्हणजे मणिपूर हे ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गरुडा शक्ती हा सराव भारताच्या कोणत्या देशासोबत आहे तर बघा आपल्या भारत यासोबत गरुडा शक्ती हा सर्व आपल्या भारताच्या भारत या देशासोबत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अंधांचा टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर बघा आपल्या भारताने अंधांचा टी ट्वेंटी विश्वचषक हे जिंकलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बहरीन फिक्स दोन हजार तेवीस स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे तर बघा मॅक्स वेस्टरपेन सौदी अरेबिया ग्राउंड पिक्स दोन हजार तेवीस सिरगो पिरेज हे बहरीन ग्राउंड पिक्स दोन हजार तेवीस खेळाडूने जिंकलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात महागडी महिला खेळाडू कोणती ठरली तर बघा स्मृती मंदना तीन पॉईंट चार कोटी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात महागडी महिला खेळाडू ठरली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा लदाख केंद्रशासित प्रदेशाचे नवीन उपराज्यपाल कोण बनले तर बघा बी डी मिश्रा हे लदाख केंद्रशासित प्रदेशाचे नवीन उपराज्यपाल बनले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सी ओ बी ट्वी ट्वेंटी एट हवामान शिखर परिषद दोन हजार तेवीसचे आयोजन कुठे झाले तर बघा यू ए ई या ठिकाणी कॉप ट्वेंटी एट हवामान शिखर परिषद दोन हजार तेवीसचे आयोजन हे झालेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पंचेचाळीस नंबरचा भारताने दोन हजार पंचवीसपर्यंत किती टक्के पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवले तर बघा वीस टक्के इतके मि इथेनॉल मिसळण्याचे लक्ष हे आपल्या भारताने दोन हजार पंचवीसपर्यंत लक्ष ठेवलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट पोलिस युनिट पुरस्कार कोणत्या पोलिसांच्या युनिटला भेटलेला आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा पोलीस भरतीच्या दृष्टीने जालना पोलीस आणि नागपूर पोलीस या दोन मुख्य युनिटला महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट पुरस्कार हे या पोलिसांच्या युनिटला भेटलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वर्ष दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर बघा सगळ्यांना माहीतच असेल आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे मिळालेलं आहे जे की नुकतंच देण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे तर बघा मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांना आपल्या भारतातील पहिली बुलेट ट्रेन या शहरांना जोडणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एकोणपन्नास नंबरचा भारताचे सध्याचे पन्नासावे सरन्यायाधीश कोण आहेत तर बघा कोण आहेत पन्नासावे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे भारताचे सध्याचे पन्नासावे सरन्यायाधीश आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा राज्य महामंडळ बस प्रवासामध्ये महिलांना तिकीट दरामध्ये किती टक्के सूट देण्यात आलेली आहे तर बघा महिलांना पन्नास टक्के हे राज्य महामंडळ बस प्रवासामध्ये महिलांना पन्नास टक्के दरामध्ये सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एक्कावन्न नंबरचा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर बघा कोण आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस हे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महिला आय पी एल दोन हजार तेवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर बघा मुंबई इंडियन्स याने आय पी एल महिला आय पी एल दोन हजार तेवीसचा किताब हे जिंकलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती आहे तर बघा अमरावती हे काय आहे आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये बारा चित्ते कोणत्या देशातून आणले आहेत तर बघा दक्षिण आफ्रिका या देशामधून आपल्या भारतामध्ये बारा चित्ते हे आणलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पंचावन्न नंबरचा झी ट्वेंटी बैठकीचे या वर्षीचे घोषवाक्य काय आहे तर बघा काय आहे जी ट्वेंटी बैठकीचे यावर्षीचे घोषवाक्य वसुंधैव कुटुंबम हे काय आहे जी ट्वेंटी बैठकीचे यावर्षीचे घोषवाक्य आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा कोणत्या ठिकाणी आहे जिनिव्हा म्हणजे स्वित्झर्लंड या ठिकाणी स्थापना आहे एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव हे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सत्तावन्न नंबरचा पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली तर बघा प्रतीक्षा बंगाडी सांगली पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही जिंकलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अठ्ठावन्न नंबरचा लवलीना बोरगोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे si तर बघा बॉक्सिंग या खेळाशी संबंधित लवनीला लवलीना बोरगोहेन ही संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एकोणसाठ नंबरचा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये पार पडले तर बघा वर्धा या शहरामध्ये शहाण्ण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पार पडलेले आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न बघा मूळ आर 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 हा चित्रपट कोणत्या प्रादेशिक भाषेतील आहे तर बघा तेलगू या भाषेतील मूळ आर 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 हा चित्रपट म्हणजेच तेलगू या प्रादेशिक भाषेतील आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एकसष्ट नंबरचा दोन हजार तेवीसमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे तर बघा आपल्या भारत या देशाकडे दोन हजार तेवीस मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशामध्ये स्थित आहे तर बघा सौदी अरेबिया या ठिकाणी मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का या देशामध्ये स्थित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जी ट्वेंटी देशाची अठरावी शिखर परिषद भारतातील कोणशा कोणत्या शहरामध्ये होणार आहे तर बघा नवी दिल्ली या शहरामध्ये जी ट्वेंटी देशाची अठरावी शिखर परिषद आपल्या भारतातील नवी दिल्ली या शहरामध्ये होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चौसष्ट नंबरचा सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे तर बघा आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे वनक्षेत्रामध्ये पाचवा क्रमांक हे आपल्या महाराष्ट्राचा आहे मग तत्पूर्वी पहिला आहे मध्य प्रदेश दुसरा आहे अरुणाचल प्रदेश तिसरा आहे छत्तीसगड चौथा आहे ओडिसा आणि पाचव्या नंबरला आहे आपल्या महाराष्ट्र वनक्षेत्र असलेल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्या गीताला महाराष्ट्र राज्यगीतांचा दर्जा देण्यात आलेला आहे तर बघा जय जय महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्यगीतांचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे तर बघा कोणी लिहिलेलं आहे कविवर्य राजा निळकंठ बडे हे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नाबार्डचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बघा मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय स्थित आहे मग नाबार्डचं मुख्य लॉंग फॉर्म काय आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट हे नाबार्डचे पूर्ण रूप आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अडुसष्ट नंबरचा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा चौदा डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस हे साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कुठून कुठंपर्यंत असणार आहे तर बघा नागपूर गोवा द्रुतगती मार्ग द्रुतगती मार्ग हा सातशे एकसष्ट किलोमीटर लांबीचा सहा पदरी द्रुतगती मार्ग हे महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग इथपर्यंत असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीससाठी साठी कोणत्या देशाला मुख्य अतिथी म्हणून बोलवले तर बघा इजिप्त या देशाला सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस साठी मुख्य अतिथी म्हणून बोलवलेले आहेत मग अध्यक्ष कोण होते बघा अब्देल फताह अल सिसी हे प्रमुख होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकली आहे तर बघा कोणत्या देशाने जिंकलेली आहे बेल्जियमने जिंकलेली आहे आणि उप उपविजेता आहे नेदरलँड याने जिंकलेली पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नंबरचा विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या देशात आयोजित केला होता तर बघा बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम कलिंगा स्टेडियम उडिसा या ठिकाणी पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस हे आयोजित केला होता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतात पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केलेले आहे तर बघा महर्षी डॉक्टर धोंडो केशव कर्वे यांनी एकोणीसशे सोळामध्ये भारतात पहिले महिला विद्यापीठ स्थापन केलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार तेवीस वुमन इंडियन प्रीमियर लीगची कितवी आवृत्ती झालेली आहे तर बघा पहिली आवृत्ती ही दोन हजार तेवीस वुमन इंडियन्स प्रीमियर लीगची झालेली आहे विजेता होता मुंबई इंडियन्स उपविजेता आहे दिल्ली कॅपिटल्स त्यानंतर पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा भारतात सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वेचे नाव काय आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा काय आहे भारतात सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वेचे नाव वंदे भारत एक्सप्रेस हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार तेवीस इंडियन प्रीमियर लीगची कितवी आवृत्ती सुरू झालेली आहे तर बघा सोळावी आवृत्ती ही सुरू झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत तर बघा कोण आहेत भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आहेत आणि सध्या अमित शहा हे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा फिका फिफा विश्वचषक दोन हजार बावीसचा विजेता संघ कोणता आहे तर बघा अर्जेंटिना हे फिफा विश्वचषक दोन हजार बावीसचा विजेता संघ आहे उपविजेता आहे फ्रान्स त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल एक मे या दिवशी महाराष्ट्र दिन हे साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहेत तर बघा कर्तव्य पथ कर्तव्य पथ हे नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते तर बघा भारतीय सीमा सुरक्षा दल यांच्या मार्फत ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन राबवले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालेला आहे तर बघा उत्तराखंड या राज्याच्या चित्ररथाला दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परडमध्ये पहिला क्रमांक मिळालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे हे प्रश्न याही अगोदर झालेला आहे बघा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार बावीस विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला तर बघा कोणत्या संघामध्ये झालेला आहे अर्जेंटाने अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स स्थान आहे कतार विजेता आहे अर्जेंटिना या संघामध्ये झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीतास कोणत्या राज्याचे राज्यगीत म्हणून जाहीर केले तर बघा महाराष्ट्र या राज्याचे राज्यगीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीतास गीत म्हणून जाहीर केलेले आहे मग याचे लेखक आहेत राजा निळकंठ बडे आणि याचे गायक आहेत शाहीर साबळे त्यानंतर शहाऐंशी प्रश्न बघा महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस केव्हा असतो बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा पोलीस भरतीच्या दृष्टीने दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट हे महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अग्निशामक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो तर बघा कोणता वायू वापरला जातो अग्निशामक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साइड हा वायू प्रामुख्याने अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न बघा द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहे। आहेत तर बघा कितव्या कार्यरत म्हणून आहेत राष्ट्रपती म्हणून पंधराव्या हे द्रौपदी मुर्म आपल्या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल राष्ट्रीय विज्ञान दिवस जे की सी व्ही रमण यांच्या स्मरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न बघा भारतातील पहिली थ्री डी प्रिंटेड पोस्ट कार्यालय कोठे उघडले तर बघा कोठे उघडलेलं आहे थ्री डी प्रिंटेड पोस्ट कार्यालय आपल्या भारतामध्ये बेंगलोर या ठिकाणी उघडलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डब्ल्यू ट्वेंटीची आंतरराष्ट्रीय बैठक आयोजित केली कोठे आयोजित केली आहे तर बघा जयपूर या ठिकाणी आयोजित केली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात गुन्हेगार देश कोणता आहे तर बघा कोणता आहे जगातील सर्वात गुन्हेगार देश वेनेजुएला हा देश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा केरळच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा कोणी दाखवला तर बघा कोणी दाखवलेला आहे केरळच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा नरेंद्र मोदी यांनी दाखवलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा फेमिना मिस इंडिया वर्ल्ड दोन हजार तेवीसचा किताब कोणी जिंकला तर बघा कोणी जिंकलेला आहे फेमिना मिस इंडिया वर्ल्ड दोन हजार तेवीसचा किताब नंदिनी गुप्ता यांनी जिंकलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जागतिक वारसा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बघा अठरा एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिवस हे साजरा करण्यात येत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सत्त्याण्णव नंबरचा कोणाला प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान हा पुरस्कार मिळाला तर बघा राज सुब्रमण्यम यांना प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय बी कॅड्स अलायन्सचा संस्थापक सदस्य देश कोण झाला तर बघा नेपाळ हा देश आंतरराष्ट्रीय बी कॅड्स अलायन्सचा संस्थापक सदस्य देश झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नव्याण्णव शिखर परिषद कोठे झालेली आहे तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद ही झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शंभर नंबरचा भारतीय नागरी सेवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बघा एकवीस एप्रिल या दिवशी भारतीय नागरी सेवा दिवस हे साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा यस जयशंकर यांनी बुझी पुलाचे उद्घाटन कोणत्या देशात केले तर बघा मोझांबिक या देशामध्ये यस जयशंकर यांनी बुझी पुलाचे उद्घाटन केलेले आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा अमृत कलश रिटेल मुदत ठेव योजना कोणी पुन्हा सुरू केलेली आहे तर बघा एस बी आय या बँकेने अमृत कलश रिटेल मुदत ठेव योजना ही पुन्हा सुरू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने जी वन मा के वनलाईनवर प्रश्न जे की उद्याच्या परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले टॉप शंभर जी के प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करण्याचा प्रयत्न केलेलो आहोत तत्पूर्वी तुम्हाला स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद